हॅलो फ्रेंड्स, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपले नवीन व्हिडिओ मध्ये. तर आम्ही आलेलो आहे सासरे आणि आता संध्याकाळ झाली आणि स्वयंपाकाचा टाइम वगैरे आहे आणि आता मासे बनवणार आहे. तर सगळे बसले निवांत आणि मीरा सोबत खेळत. काय म्हणता मामा? हिजा असंच म्हणतात. आम्ही म्हणलो का वीरा विराम कळत नाही बरोबर. हिरा चान काय नाव हिरा आठ पाहिजे मग विरा नाही तर एक विरा देवी आठ व्हायची म्हणायची. आपलं भाऊ ना एक लाल सोनू दाल दिवसभर त्याच्या जवळ आहे. हा मस्त झोका विका दिला तिला. ती पण खेळा ती खुशी. हा खुश झाली झाली. आणि आता वालतो कशी लढायची केस कापतो सायकल भारी चालली. पोट नाही दुखत मग लांब पोरांचे. हा बोलत राह म्हणते. किचनमध्ये रोज कोणीच बसत नाही. आज बाळाला तर सगळे बसत आहे. सगळे मस्त पोरते जाऊ बसत आहे. आज कोणीच जाईना झोपायचं साली ते तिकडे तिला घ्यायसाठी पाहण्यासाठी झोपत होती. तिथं दोन टाइम म्हणजे सकाळचा आहे ना झोपातून उठली दूध पिली तर तिला बाहेर चक्कर आणायचं. सकाळचं चक्कर चक्कर मारून आलो झोका दिला आम्ही. सकाळचा चक्कर मारून आलो बाहेर उठलो दूध पाहून परत आली का परत झोप. मग डायरेक्ट 9-10 वाजता मग तिथं जेवण खाऊन झालं सांग भाजी बनवायची. संध्याकाळी सौसांचं आहे ना तिला लागत त्याच्या हाताला कोंबडा प्रियंका चपाते बनवते म्हणजे प्रिया मच्छी खायची नाहीये. प्रियंकाने का बरं नॉनव्हेज बंद केलं काय असं का बरं सोमवार धरले ना मी त्यांनी सांगितलं माझे प्रियंका नाही खाणार मासे. मग प्रियंका साठी भजी बनवणार होती ना चपाती. हा तीच तब्येत खराब झाली सगळे म्हणते. आणि कशा नॉनव्हेज बंद केली. नॉनव्हेज मी तर थोडी तब्येत चांगली होती. सोमवार धरले धरल्यावर नाही खाती का नॉनव्हेज. तू कोणते सोमवार धरले? सोमवार धरले निरंकार धरले ना ते धरले. मग त्याच्यामध्ये म्हणजे असं पूर्ण पाच सोमवार होत खायचं नाही. मग असं औषध नॉनव्हेज मग बंद करून टाकलं असं काहीच नाही. मला कमेंट आलती मागच्या वेळेस तू गेली ना आता म्हणजे प्रियंकाला तब्येतीची काळजी घ्यायला सांगायचं. आणि त्याच्या खाली काय म्हणते ती कशाला सांगाल काळजी मला. मागच्या वेळेस उलट सुरे घेता या आम्ही मधून म्हणलो का आपण दुपारी बाहेर बसलो म्हटलं प्रियंका चांगलं चांगलं आम्ही तेव्हाच आमच्या सगळ्याचा विषय झाला होता.
पण तिने आता मी आत्या ना मागच्याच वेळेस म्हणते ना आत्या म्हणते गेले आता सोमवार चालू मग त्याच्यामुळं निरंकार चालू केले त्याच्यामुळे आज तब्येत खराब होती. खरे खोर आणलं 5-5 किलो घेऊन टाकले म्हणजे खाल्ले लगेच तब्येत होती असं थोडी आहे. तू खाल्ले काय लगेच रूप येत का? ते 5-5 किलो आणले प्रियंका आत्या मस्त काळजी आहे. आत्ता पण आहे ना प्रियंका स्वयंपाकाला म्हणजे तिच्यासाठी आता ती नॉन व्हेज नाही खात ना तर म्हणजे ती काय म्हणली मी खाते असं काय काय खाते म्हणत होती मी ऐकलं. हा आत्या कोकाटा मग थोडं चांगलं भाजी कर चपात्या कर त्याच्यासाठी नाही तर म्हणलं मी आत्या म्हणल्या मी करून देते वाटलंच बाई पण कटाळा कटाळा नको करून त्याच्यामुळे मग सगळ्यांना असं वाटतं प्रियंकाची तब्येत कमी झाली ना मग मला कमेंट द्या तू सांग मला सांग ना आता यावेळेस गेल्यावर व्हिडिओमध्ये पण थोडी खराबच झाली बर मग काय तब्येत चांगली करतो तब्येत खराब झाली तब्येत खराब झाली आपल्या घरी काय खायला प्यायला काही का? हा तेच मी आत्या म्हणलं तिला ना खायला प्यायला लाव म्हणलं तिची तब्येत लय कमी झाली आत्या म्हणजे आता मी मस्त काळजी येते पण तिने आता सोमवार चालू केले मागच्या वेळेस मला फोनवर सांगितलं निरंकार चालू केले म्हणून आत्या मस्त नाही काळजी वाटत होती आत्या म्हणजे बाई आता तिला पूर्ण दिवस निरंकार उपवास म्हणे माझा जीव तुटतोय तिने काही खाणारच कस तरी वाटत मला कोणीच धरायला लावली मी मनाने तिने मनाने आत्यांनी पण नाही सांगितले पण मी माझ्या मनाने धरले निरंकार आणि देवाच्या बाबतीत कसं आहे आपण नाही नाही म्हणून दुसऱ्यालाही नाही म्हणू शकत ना कारण की मग कसं देवा ते पाप आपल्यावर आहेत असं वाटतं देवाचं कारण आपण ते म्हणतो आत्या म्हणजे आत्या असं म्हणतात का आता मी कस काय सांगू नको म्हणून मग ते कसं देवाच्या बाबतीत ज्याची त्याची श्रद्धा राहते देवाच्या बाबतीत असं हे पण नाही करते ना तरी पण तू काय करायचं माहिती का म्हणजे चांगलं वेळेवर जेवण करायचं सकाळी सकाळी सकाळ दुपार आणि काही ना असं वाटतं शेतीच्या कामाने पण काही काही बाया शेतात जाऊन पण त्यांची किती तब्येत राहते ना शेतात आता कधी कधी आमच्या वावरात पण कामाला येते ना त्या बाया तब्येत असते शेतीतलं काम पण खाल्लं पिलं ना ती म्हणते काठे पण पण काही आहे का त्याचं शरीर पण म्हणजे ज्याच्या त्याच्या तब्येतीवर कधी कधी माहिती नाही का कधी जास्त जाड होती कधी कमी होती जास्त कमी झाली का सगळे म्हणायचे त्या मांग पण मला कमी झाली जास्त आता आम्हाला ना मच्छी फ्राय करायचं आता प्रियंकाचा चपात्या चालू आहे प्रियंका आणि सोनू नाही सोनू पण नाही खात वाटत नाही सोनू त्यांना मच्छी आवडत असते बिर्याणीच आवडते हा का चला मग सगळ्यांचा प्रश्न मला विचारला होता म्हणून मी त्याच्यावरून तिकडच्याला सांगेन काळजी घ्यायला म्हणलं आता ना व्हिडिओ तर सांगू असं माग कोण थोडे ऐकायला येतं का नाही का व्हिडिओ काढल्याच व्हायचं त्यांना पण नाही कळत त्याच्यामुळं मग म्हटलं ना आत्या पण का त्या माग पण आणतो ना उपवास तेव्हा कोणते तरी उपवासच होते बाई म्हणजे सफरचंद ते आणून ठेवलं तर आत्यांनी फ्रीजवर होता म्हणजे आत्या प्रियंकासाठी आणले पाहिजे तिला उपवास होता तेव्हा गुरुवार होते मार्चच महिन्यातली गुरुवारी कायम पण कोणत्या कोणत्या उपवास झाले म्हणजे चांगलाच असतं उपवास झालेला असं काही नाही पण असं म्हणजे तब्येतीवर परिणाम होतो कधी कधी जास्त उपवास दुसरं काही नाही फक्त चतुर्थी चतुर्थी पण आहे वाटतं महिन्यातून यंदाच राहते ती हा तिला खिचडी खात असतात ना हा तिला खाते खिचडी खायची सोमवारला पण काही नाही खात्या वाटतं ना खाते आपण ही थोडी वेगळे होते दुसरे सोमवारी पाच काहींचे कसे रेग्युलर सोमवार राहतात ते खाते खिचडी हे असं ते हे सोमवारी का पूजा पण तशी करावं लागते
त्याची पूजा पण ना उघडत तर तू जात असेल ना आता मग अशीच बंद होत्या पण मी तेव्हा कॅमेरा बंद होत्या म्हटलं आता म्हणजे असं लोकांना असं वाटतं ना मग नेमकं सासू जीव नाही लागेल त्यांच्या दोघी मग तसं काहीच नाही रोज व्हिडिओ मध्ये बघतो फोटो खायला तेच ना रोजची व्हिडिओ चालू राहते आपली रोजचे व्हिडिओ राहतात आणि कसं मग राहुल कधी कधी शूटला टाइम असला का जेव्हा असतो तेव्हा काढत्या कधी कधी आत्ता बाहेर असतं कधी कधी प्रियांकाचा व्हिडिओ निघतो कधी कधी प्रियांका बाहेर असली का मातांचाच व्हिडिओ निघतो असं पण होतं खायला तर भरपूर राहत आता तरी चिकन पण किती काढते आता चिकन तर सारखं चालली म्हणजे आता प्रियांकाने बंद केला आधी खात होती तेव्हा तिला बळतच खायला लावलं त्याच्या आधी लग्न आधी खात ना त्या परत आत्यामध्ये तिला दुधाचा चहा आहे का आम्ही बल्ब प्यायला लावतो पेटी का नाही अजून भाजी नव्हती केली का कोराचा एक पेटी आत्यामध्ये दिला आम्ही ना स्पेशल दुधाचा पेमेंट पण नाही पण तब्येत चांगली द्यायच्या दुधाने तब्येत लय फास्ट मम्मीला पण जाऊन चालत चला मग आता आम्ही घेतो स्वयंपाक करून आणि कामाचं पण दोघी आत्या आणि प्रियांका वाटून वाटून काम घेते असं काय नाही का प्रियांकाला पूर्ण स्वयंपाक करते बघा असं काम वाटूनच घेते असं नाही काम राहत ना तसं मग प्रियांकाने गायचं केलं का आत्या स्वयंपाकाचं म्हणजे असं वाटूनच घेते का काम पण पटकन होत काम पण तसंच केलं पाहिजे चला मग आता म्हणजे वीरा झोपली आणि आम्ही बसलो होतो गप्पा मारली दोघी तर काय खातेच नाही आता नॉनव्हेज सुनून माशा नाही खाते ना बिर्याणी खात यांच चाललंय मस्त चाललंय मामा पण खाते माशे हा ना कसे झाले मग त्या दिवशी जाम बनवले एवढे भारी झाले होते कसे झाले मामा मामाला मासे जास्त आवडते ना बरं झालं आज मिस्टरांचं काही तब्येत बरोबर नव्हतं खायचे होते सगळ्यांना मिस्टरांचे मासे तर बनवले मस्त झाले एकदम भारी झाले आता थोडे ना गार होते भाजी पण झाली का हा भाजी फास्ट प्रोसेस काय फास्ट नाही करायचं धाम कसा नाही उरायला दिसते गरमी नाही गोळ्या खाल्ल्या त्याच्यामुळे जेवण करून घेते बसले